पाहता यावं यासाठी अवघी मुंबई आज जणू काही रस्त्यावर उतरली आणि त्यामुळे मुंबईतले सगळे रस्ते आज गर्दीनं फुलून गेलेले आहेत। मुंबईच्या राजाची मिरवणूक आज सकाळी सुरू झाली आणि राजाला पाहण्यासाठी शेकडो मुंबईकर हजारो मुंबईकर आज लालबागच्या राजाच्या समोर आणि मुंबईच्या राजाच्या समोर नतमस्तक झालेले दिसतात। या मिरवणुका अत्यंत संतगतीने पुढे सरकतात कारण मोठ्या प्रमाणावर भक्तांची मुंबईकरांची गर्दी आहे आणि या सगळ्या गर्दीमधून वाट काढत हळूहळू बाप्पा विसर्जन स्थळाकडे मार्गस्थ होतात। मुंबईतल्या बहुतेक सर्व महत्त्वाच्या गणेश मंडळांच्या मिरवणुका सुरू झालेल्या आहेत आणि थोड्या गतीने सगळीकडचं स्वागत स्वीकारत गुलालाची उधळण स्वीकारत ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पा विसर्जन स्थळाकडे हळूहळू मार्गस्थ होतात। मुंबईच्या राजाच्या गणपतीवर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी केली जाते। दरवर्षी असे काही ठिकाणं असतात की जिथे बाप्पांवर पुष्पवृष्टी करण्याची एक विशेष व्यवस्था केलेली असते। याशिवाय मुंबईतल्या सगळ्या इमारतींच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून या बाप्पांचं दर्शन घेता यावं यासाठी मुंबईकर अलोट गर्दी करतात। ते सगळं दृश्य पुन्हा एकदा पाहायला मिळाले। गेल्या वर्षी खरं तर सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहामध्ये साजरे झाले होते, मात्र एक छाया कोरोनाची कायम दिसत होती, पण यावर्षी अशी कोणतीही सावट दिसत नाही आहे। त्यामुळे अत्यंत उत्साहामध्ये 10 दिवस बाप्पांचा हा उत्सव रंगला आणि आज अखेरच्या दिवशी बाप्पांना निरोप देताना सगळ्यांचे डोळे पाणावलेत, मात्र उत्साहात कुठेही कमतरता दिसत नाही आहे। सगळीकडे गणपती बाप्पा मोरियाचा जयघोष सुरू आहे, बाप्पांवर पुष्पवृष्टी सुरू आहे, गुलालाची उधळण होते, मध्येच पाऊसही हजेरी लावतोय, मात्र बाप्पांची एक झलक आपल्या मोबाईलमध्ये कैद करून घेण्यासाठी भक्तांचा जल्लोषही तितकाच दिसतोय। मुंबईचा राजा शॉप बिल्डिंग जवळ पोहोचला त्यावेळेस त्यावर पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे। त्यावेळेसची दृश्य आपण पाहतोय। अनेक ठिकाणी बाप्पांची मूर्ती एका विशिष्ट ठिकाणी पोहोचली की पुष्पवृष्टी करण्याची व्यवस्था केलेली असते आणि हा सोहळा अनेकांना याची देही याची डोळा पाहायचा असतो। त्यामुळे मुंबईकरच नाही, महाराष्ट्रातीलच लोक नाही, तर अवघ्या देशभरातून अनेक जण आजच्या दिवशी गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येत असतात। अगदी काही वेळापूर्वी आपण दृश्य पाहिली, मुंबई आणि महाराष्ट्र किंवा भारतच नाही तर जगभरातनं अनेक जण आजच्या दिवशी बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी मुंबईमध्ये आलेले आहेत। शॉप बिल्डिंगजवळ मुंबईच्या राजावर जेव्हा पुष्पवृष्टी झाली त्यावेळेस भाविकांच्या भावना काय होत्या, तिथलं वातावरण सगळं कसं होतं, अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आत्ता आपल्यासोबत आहेत हा सगळा उत्साह शेअर करण्यासाठी। अभिषेक कविता, मोठ्या प्रमाणात शॉप बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळ इथं आपण मोठ्या प्रमाणात इथं भाविक जे आहेत ते जमा होताना बघायला मिळत असतात आणि एकूणच पुष्पवृष्टी देखील आपल्याला सध्याला होताना बघायला मिळते आहे। मुंबईचा राजा हा लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेश गल्लीतला मुंबईचा राजा आहे आणि मोठ्या प्रमाणात याची देखील ख्याती जी आहे ती आपल्याला बघायला मिळते। अशात दोन्ही जे बाप्पा आहेत ते एकामेकासमोर आल्याचं देखील आपल्याला चित्र बघायला मिळालेलं होतं। गणेश गल्लीचा हा मुंबईचा राजा असेल किंवा लालबागचा राजा असेल, सोबतच दरवर्षी शरॉफ बिल्डिंग कडनं देखील पुष्पवृष्टी होताना बघायला मिळत असते। तसेच या प्रकारे यंदाच्या वर्षी देखील आपल्याला ही पुष्पवृष्टी होताना बघायला मिळालेली आहे। एकूणच मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव जो आहे तो इथं देखील आपल्याला या गणेश भक्तांमध्ये पाहायला मिळतो। गणेश भक्तांमध्ये प्रचंड आनंद उत्सव पाहायला मिळतोय सगळीकडे, जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे उभं राहून प्रत्येक गणेश भक्त बाप्पाची ही मूर्ती बाप्पाचं हे रूप डोळ्यात साठवून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि या सगळ्या गर्दीतून सगळ्या भक्तांना आशीर्वाद देत बाप्पा हळूहळू विसर्जन स्थळाकडे मार्गस्थ होताना दिसतायत। खरं तर हा उत्सव 10 दिवसांचा कधीच नव्हता, कारण गणपती बाप्पा येण्याची चाहूल जेव्हापासून लागते तेव्हापासून या उत्सवाला खरी सुरुवात होते। बाप्पाची मूर्ती कशी असावी, मंडपाची व्यवस्था कशी असावी, सजावट कशी असावी, डेकोरेशन काय असावं, या सगळ्यासाठी अनेक दिवस मेहनत घेतली जाते। आपल्या बाप्पाचा उत्सव अत्यंत उत्साहामध्ये मानाचा व्हावा यासाठी मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता हा जणू बाप्पाच्या मंडपाला आपलं घर मानून काम करत असतो आणि 10 दिवस हा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो। या उत्साहामध्ये भर पडते ती गणेश भक्तांच्या उत्साहाची, कारण याच बाप्पांचं इतकी तयारी करून आलेल्या सगळ्या बाप्पांचं दर्शन घेता यावं, त्याचं रूप डोळ्यात साठवता यावं म्हणून 10 दिवस सगळे गणेश भक्त मुंबईतल्या जमेल तितक्या सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये जाऊन बाप्पाचं दर्शन घेत असतात, आशीर्वाद घेत असतात आणि आजचा हा अखेरचा दिवस असतो। 10व्या दिवशी बाप्पा आपल्या घरी जायला परत निघतात आणि त्यावेळेस त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं सगळेच भक्तजण रस्त्यावर उतरतात। अनेक जण आपापल्या घरांमधून बाप्पाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक बाप्पाची मूर्ती ही विशेष असते। प्रत्येक बाप्पाच्या मूर्तीचं दरवर्षी एक वेगळं वैशिष्ट्य असतं। सगळ्यांनाच प्रत्येक वेळी मंडपात जाऊन हे दर्शन घेता येतच असं नाही, त्यामुळं
आजच्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी जेव्हा हे सगळे गणपती बाप्पा आपल्या घरी जायला निघतात त्यावेळेस त्यांना पाहता यावं भेटता यावं यासाठी अलोट गर्दी मुंबईच्या रस्त्या रस्त्यांवर आपल्याला दिसते. मुंबईच कशाला, अगदी मुंबईच्या जवळ असलेलं पुणे असेल किंवा महाराष्ट्रातलं कुठलंही शहर असू दे, सगळीकडे उत्साह तोच असतो. प्रत्येक शहराची आपली एक विशेष खासियत आहे, विशेष ओळख आहे. पुण्यामध्ये एका विशिष्ट पद्धतीनं सगळे कार्यकर्ते भक्तगण आपल्याला रस्त्यावर जमा झालेले दिसतात बाप्पांना निरोप देण्यासाठी. तसंच मुंबईमध्ये गुलालाचा उधळण आपल्याला दिसते, कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह असतो, गणेश भक्तांमध्ये तो उत्साह असतो. आणि याच उत्साहामधनं सुरक्षेची पुरेपूर काळजी घेत सगळे बाप्पा आणि त्यांच्या मिरवणुका हळूहळू पुढे सरकत असतात. दरवर्षीचं हे दृश्य मुंबईकरांसाठी खरं तर नवं नाही आहे, पण जरी हे नवं नसलं तरी त्यातला उत्साह कधीही कमी होत नाही आणि हे वर्षसुद्धा त्याला अपवाद नाही आहे.